शिवरायांच्या राज्याभिषेकाप्रसंगी शिवाजी महाराज ज्या सिंहासनावर आरूढ झाले त्या सिंहासनाविषयी थोडक्यात जाणून घेऊया. दुर्ग दुर्गेश्वर रायगडची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड झाल्यावर शनिवार दिनांक 6 जून 1674 या दिवशी शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला. शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेला हा समारंभ शनिवारी पहाटे संपला. शिवरायांच्या राज्याभिषेकातील सर्वात महत्त्वाचा आणि अभिमानाचा कौतुकाचा क्षण म्हणजे सिंहासनारोहण हा होय. 32 मण वजनाच्या हिरे मानके आणि रत्नांनी जडवलेल्या सोन्याच्या सिंहासनावर महाराज आरूढ झाले. हे सुवर्ण सिंहासन बनवण्याचे काम रामाजी प्रभू चित्रे यांनी केले होते. सिंहासनाचे वर्णन करताना सभासद लिहितो, तख्त सुवर्णाचे 32 मणांचे सिद्ध करविले. नवरत्ने अमौलिक जितकी कोशात होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने तक्तास जडाव केली. रत्नजडीत सिंहासन सिद्ध केले. 32 मण म्हणजे त्यासाठी वापरण्यात आलेले सोने हे 14 लाख रुपयांचे झाले होते. शिवाय रत्नांची किंमत ही त्याहून वेगळी होती. महाराजांचे हे सिंहासन प्रत्यक्ष पाहिलेला इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेंडन त्याचे वर्णन करताना म्हणतो की थोडाच वेळ आम्ही सिंहासनासमोर उभे होतो. थोड्याच वेळात सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अनेक अधिकारदर्शक आणि राजसत्तेची चिन्हे असल्याचे आम्ही पाहिले. उजव्या हाताला 2 मोठमोठ्या दातांच्या मस्यांची सुवर्णाची शिरे होती. डाव्या हाताला अनेक अश्वपुच्छे आणि एका मौल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी सोन्याच्या तराजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती. सिंहासनाला असलेला तराजू मत्स्य म्हणजे मासा आणि अश्वपुच्छे म्हणजे घोड्यांची शेपटी या वस्तू सिंहासनाला प्रतीक रूपाने लावलेल्या होत्या. तराजू हे चिन्ह राजा हा न्यायी असल्याचे प्रतीक आहे. मासा हे चिन्ह राजा हा सागरावर सत्ता गाजवणारा राजा असल्याचे प्रतीक आहे. आणि घोड्याचे शेपूट हे राजा हा घोडदळाचा शक्तिशाली राजा असल्याचे प्रतीक आहे. सिंहासनाच्या 8ही दिशांना 8 रत्नजडीत खांब बसून मस्तकावर धरण्यासाठी जडावाचे आणि मोतीलक झालरींचे छत्र सिद्ध करण्यात आले होते.